अध्यक्ष महोदय औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्यातील माझ्या मतदार संघामध्ये 15-16 या वर्षामध्ये 84 गावांना दुष्काळ जाहीर करण्यात आला होता। मी दुसऱ्यांदा सभागृहामध्ये हा मुद्दा मांडित आहे। त्या 84 गावाला कुठल्याही प्रकारचा त्या शेतकऱ्यांना विमाचा लाभ मिळालेला नाही। त्या 84 गावातील शेतकऱ्यांनी वैयक्तिक विमा केला असताना सुद्धा ती विमा कंपनी असेल किंवा बँक असेल ज्या कुणाच्या माध्यमातून अजूनपर्यंत त्या शेतकऱ्यांना विमा मिळालेला नाही ते विमा मिळाला पाहिजे। आणि या औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून आपणास माझी विनंती आहे की शेतकरी मला वारंवार विचारतो आणि त्या शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारचा आपण दिलासा देऊ शकलेले नाही। आणि त्याच्यासाठी म्हणून माझ्या आमगाव देवरी आणि सालेकसा माझ्या मतदार संघामध्ये 3 तालुके येतात। आदिवासी बहुल हा असा तालुका आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी भाताचे पीक करतो आणि म्हणून या माध्यमातून मला आपल्याला विनंती करायचं आहे की त्या शेतकऱ्यांना या 16-17 मध्ये निदान आपल्या शासनाकडून वा विमा कंपनीकडून त्यांना न्याय द्यावा आणि लवकरात लवकर त्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळून द्यावा ही औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून मी आपल्याला